वाटर कलर, म्यूरल, चारकोल, ग्लास पेंटिंग, पोर्ट्रेट, पोस्टर कलर, ऑइल कलर, सिरामिक, ऍक्रेलिक, स्कल्पचर, कॅलिग्राफी अशा विविध प्रकारच्या आधुनिक व पारंपरिक चित्र शिल्पांचा मेळ असलेल्या इंटरनॅशनल आर्ट एक्सपो पुणे या वैविध्यपूर्ण चित्रशिल्प प्रदर्शनाचा शानदार उद्घाटन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. येत्या रविवारपर्यंत पुणेकरांना या प्रदर्शनाची पर्वणी अनुभवता येणार आहे. आर्ट क्यूब गॅलरिया पुणेच्या वतीने इंटरनॅशनल आर्ट एक्सपो पुणेचे आज मिस इंडिया रनरअप सोनाली काकडे व दिवा पिजन्स मॉडेलिंग ग्रूमिंगचे काल मास्करन्स यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार उमाकांत कानडे, भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या विभाग प्रमुख अनुपमा पाटील, चित्रकार चारुहास पंडित, आर्ट क्यूब गॅलरियाचे अतुल काटकर, प्रमोद माने, कॅमलचे झोनल बिझनेस मॅनेजर नंदकुमार गायकवाड, ग्राफिनेट सोल्युशनचे चेतन मोरे, MIT स्कूल ऑफ डिझाईनच्या HOD श्रुती निगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या इंटरनॅशनल आर्ट एक्सपोमध्ये जवळपास 400 चित्रकार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रासह कलकत्ता, चेन्नई, चंदीगड, मेरठ, गुजरात, वेस्ट बंगाल तसेच सिंगापूर आणि दुबई येथूनही कलाकार आपली कला येथे सादर करीत आहेत. इंटरनॅशनल आर्ट एक्सपो पुणे केलेला आहे, यात भारतभरातून आणि इतर देशातून सुद्धा आलेले कलाकार यांचा तुम्ही चित्रांचा आस्वाद घेऊ शकता. पुण्यातल्या सगळ्या आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी यात सहभाग घेतलेला आहे. या अनुषंगाने पुण्यातल्या पुणेकरांना आणि पुण्याबाहेरच्या लोकांना चित्रकलेचा, शिल्पकलेचा अनोखा संगम बघायला मिळेल याच्यात, आणि सर्वांनी आवर्जून हे पाहावे हीच आमची इच्छा. पुण्यातल्या चित्रकारांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म करण्याचा विचार झालेला होता. त्याच्यामधनं 2 वर्षापासून आम्ही ह्याच्यामध्ये अभ्यास करून पुण्यामध्ये एकाच छताखाली सगळे चित्रकार महाराष्ट्रातले, भारतातले कसे येतील याचा विचार केला आणि इंटरनॅशनल आर्ट एक्सपो पुणे हे आम्ही ह्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये भारतातले, भारताबाहेरचे काही लोक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत आणि पुण्यातल्या कलाकारांना, पुण्यातल्या कॉलेजला, पुण्यातल्या आर्ट आर्किटेक्ट, इंटिरियर ह्यांच्यासाठी आणि इतर जी लोकं आहेत, हौशी कलाकार आणि जे बघणारे लोक आहेत किंवा कलारसिक आहेत त्यांच्यासाठी हा आर्ट एक्सपो नक्की चांगला होईल अशी मला खात्री आहे. आणि पुणेकरांसाठी एक आव्हान आहे की 12 ते 15 मे शुभारंभ लॉन्चला होत आहे, तर रविवारपर्यंत आहे, त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. When people ask me what is art, I firmly believe that everything that stems from the art, from the heart, is art. And I am very proud and very, very privileged to be here today at the Pune Art Expo 2022. And deep thanks to Atul Kakde and Chetan More for putting all this thing together. Orchestrating large-scale events, I know just how tough something like this is. And to see the works both of established artists and young entrepreneurs gives me a big high. And I wish Pune Art Expo all the very, very best. And may they go international in the future. Cheers. This is India. Runners-up आहे, शिवाय मी डायरेक्टर फायनान्स एका IT कंपनीमध्ये आहे आणि आर्टबद्दल मला पहिल्यापासून खूप इन्क्लिनेशन होतं. बट जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आर्ट ह्याला खूप महत्त्व ॲज अ प्रोफेशन दिलं जात नाही, पण इट इज सो गुड टू सी दॅट अ सिनेरिओ इज चेंजिंग नाव. आर्टला आपल्याकडे एस्पेशली पुणे नगरीत आर्टला खूप महत्त्व दिलं जातं, पुणे नगरीमध्येच या गोष्टीला इतकं प्रोत्साहन दिलं जातं आणि हे असे एक्झिबिशन जर आपण खूप ठेवले तर जी आर्ट इंडस्ट्री आहे आणि जे बडिंग आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी खूपच प्रोत्साहन मिळतं. सो आय विश एव्हरी वन ऑल द बेस्ट अँड आय कॉंग्रॅच्युलेट एव्हरी वन की आपण इथपर्यंत आलो आहे आणि आपण अजून प्रयत्न करून या इंडस्ट्री